हिरकणी योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट हे होतं की बालमृत्यू दर शून्यावर आला पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये बायकांना जो काही त्रास होतो तो त्रास कमी झाला पाहिजे. आणि जी जन्म घेणारी बाळ आहेत ती आपलं भविष्य आहे ना, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या देशाचं भविष्य आहे. मग आता या योजनेची टक्केवारी तरी कशी काढायची? अजून काय गरज होती सगळं करायची? अगं ते असं कसं म्हणतेस तू? तुला खरं सांगू का, मी ठरवलं होतं तुझ्या रजेची सुरुवात आहे ना एक नंबर झाली पाहिजे. अगं आपे आजपर्यंत बघ ना, तू मुलगी म्हणून घराला पूर्ण वेळ दिलास, लग्न करून इकडे आलीस तर सून म्हणून पण तू इथल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येकाच्या आवडीनिवडीला पूर्ण वेळ दिलास. अगं कलेक्टर झाल्यावर पण अख्ख्या सातारा जिल्ह्याला पूर्ण वेळ दिलास तू. पण आयुष्यात पहिल्यांदा, आज पहिल्यांदा तू आई म्हणून स्वतःला पूर्ण वेळ देते आपे. आणि हे बघ तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी लय भारी गोष्ट आहे. त्यामुळे मी विचार केला, असं आहे ना एक मस्त पैकी रोमॅन्टिक डिनर झाला ना म्हणजे सुट्टीला सुरुवात. तुमच्या मुलांना जर कोणी हात लावला तर तुम्ही लगेच का जाऊन भांडता? टीचर म्हणतात की रूल आहेत. आम्ही टीचरला म्हणतो की तुम्ही म्हणजे मुलांना शिक्षा करा, पण म्हणतात की इथं आम्हाला रूल आहेत, चालत नाही तसे. मग त्यांची ती जी इच्छा आहे सुप्त इच्छा, ती घरी आल्यावर तुम्ही भरून काढता म्हणजे बरोबर ओळखलं भाऊजींनी. अरे 100% ज्या जाऊन शिक्षकांना सांगतायत की माझ्या मुलाला शिक्षा करा, म्हणजे चुकला तर शिक्षा ही मनाला व्हावी, शरीराला होऊ नये, त्यामुळे शिक्षा करा हे सांगत असताना घरी आल्यावर त्या मुलांचं काय होत असेल? कधी मारामारी केली तुम्ही आपापसात? हो, चौथीत पहिल्यांदा मारामारी मी, म्हणजे मी कधीच न भांडणारी तिसरी पर्यंत. कोणाबरोबर केली होती? तुम्ही कॉमन आहात सगळीकडे. आणि मी मारामारी म्हणजे असं झालं, अशी भांडणं झाली की तिने, तिच्याकडे इंकपेन होता, तिने अशी शाई झटकली माझ्या अंगावर, माझ्याकडे बॉलपेन होता, मी तिच्या अंग रेघोटे मारल्या. आणि नंतर बाई यायच्या आधी सर होते आम्हाला, डुंबरे सर, आणि बाई होत्या आमच्या प्रिन्सिपल. त्या येण्याआधी आता काय करायचं त्यांनी बघितलं तर भांडण का झालं विचारणार, म्हणून आम्ही दोघींनी पुसलं एकमेकींना. तुला जे करायचं आहे ते साध्य झालं असं तुला लाख वाटत असेल, पण त्रिनेना देवीने भविष्यात तुझ्यासाठी काय योजना केली आहे याची कल्पना कुणालाच नाहीये. म्हणजे या सगळ्या गदारोळात तू महत्वाची गोष्ट विसरतेस इंद्रणी, तीच गोष्ट जी मी तुला आणि मनोरमाला सांगितली होती. त्रिनेना देवीचं वरदान असलेल्या मुलींच्या नशिबात शारीरिक आणि सांसारिक सुख नसतं. त्रिनेना देवीचं वरदान असलेल्या कुठल्याही स्त्रीने सांसारिक आणि शारीरिक सुख उपभोगणं पातक आहे. ज्याप्रमाणे मनोरमाला त्याची शिक्षा मिळाली तशीच ती नेत्रालाही मिळेल, आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यू. असं म्हणतात पुरुषाच्या मनाचा मार्ग पोटातून जातो, म्हणून प्रयत्न करून बघते. उमाई कसं जमवतेस ग सगळं? हा तुम्हा दोघांकडे बघितलं ना की असं वाटतं नातं असं असावं. दोघांमध्ये किती मतभेद असले तरी एकमेकांबद्दलचा आदर कमी होत नाही. तुझं आपलं काहीतरी. अशी कशी माणसं आहे ती, शिकलेली नाही त्यामुळे वागण्या बोलण्याची रीत नाही, असं कसं होणार या घरात? शिक्षणाने किती फरक पडतो माणसात, आणि शिक्षण नसेल तर माणूस किती मागासलेला राहतो हे आज कळतंय मला. देवी मी काय करून बसली आहे, या घरात मी कशी ऍडजस्ट हो? एक माणूस दुसऱ्या माणसाला माणसासारखं वागवत नाही, समजून घेत नाही, हाणामाऱ्या करतात, जखमी करतात लोक आपल्याच फॅमिलीला. कुठे आली आहे देवी? हे खरंच घडतंय का माझं स्वप्न आहे, वाईट स्वप्न?